बोलाय जाय थांब इकडे पुढे आला कोणत्याला. बर आता आम्ही निघतोय सडा फॉल्सला. आमच्या सोबत आहेत अमन बारदेसकर, राजू मोलदी, सोनू कमते, किरण कापसे, राजू संगपाळ, महेश खोत, विजय कापसे आणि कोण राहिले मित्र आलो की अमन बारदेसकर आणि आमचे फोटोग्राफर मित्र. हे काय झाडी काय डोंगर काय धुके हाटेला इकडे जायचा. कोणती विहीर दादा ही भुताची विहीर. हा मग आणि काय काय भाऊबली भाऊबली नाही अरे की काय झाडी काय डोंगर काय वॉटर काय सगळं काय जळू आणि जळू. चलो 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 आणि निसर्गाचा आस्वाद घेत आमचे सगळे मेंबर पुढे पुढे जात आहेत. आवाज येतोय हा धबधब्याचा. कोण आहे हा काय व्ह्यू दिसतोय बघा. येऊन आणि दवाखान्यात तुला होय. अरे बापरे मी काय एक दिवस रेस्ट केल्यावर लगेच झालं कमी माझ. महेश खोत चिकन गुन्हा काय म्हणते. चिकन गुन्ह्यामुळे खूप झाला त्यामुळे ट्रेकिंग करायला खूप मला बैठक येतो. आवाज तरी आला धबधब्याचा इथे कुठेतरी असणार आहे. अजून तेवढं जायचं लांब चालत चला जाऊया. आवाज ऐकताय आता जो आपल्याला बॅकग्राऊंडला आवाज येतोय तो आवाज येतोय सडा फॉलचा. आणि आता आपण पाहू शकता या सडा फॉलचं विहंगम दृश्य. त्याच पाणी चाललंय अमन सर आहेत आणि इथून पाहताय आपण आता सडा फॉल. सडा फॉल अस हाय मस्त एकदम. हा बघ जबरदस्त फॉग आहे याच्यात पाण्यामध्ये. ओ हो खूप उंच असा धबधबा आहे.
आज आपण सडा फॉल्स बघून आलोय. सर्वांनी खूप एन्जॉय केलंय आणि आता आपण पुढे जाऊन ड्रोन फ्लाय करणार आहोत, जेणेकरून उत्तुंग असा वरून सडा फॉल्सचा नजराने आपल्याला दिसता येईल.